जय सच्चिदानंद। यज्ञोपवितं परमं पवित्रं असं श्लोक आम्ही खूप वेळा ऐकला असताना, एक सोमार दिनांक 19 ऑगस्ट 2024 ह्या दिसा आम्ही संपूर्ण भारतवर्षात रक्षाबंधन हो सण जो आसा तो आम्ही सगळेजण साजरो करतले। एका गोयन सुताचे पुनावा आम्ही असे म्हणतात आणि बऱ्याच लोकांना खबर असा की या रक्षाबंधना दिसा किंवा सुताच्या पुनावा दिसा बहिणीन जे असा ते भावाक राखी बांधची, इतक्या पुरतोच हो विषय जो असा किंवा हो सण जो असा तो मर्यादित असा असे आमकां सगळ्यांना दिसता। परंतु आमचे धर्मशास्त्र आमकां हे सांगता की हो जो सण असा हो श्रावणी विधी म्हणून सुसंपन्न जाता। या सणाचे अत्यंत शास्त्रोक्त असे खूप महत्त्व असा आणि ह्या सण या सणा दिसा खरे तर गुरूंच्या सानिध्यात वचून आमच्या गळ्यात जे जानवे असता त्याका आम्ही यज्ञोपवीत म्हणतात। हे यज्ञोपवीत घालपाचे किंवा ज्यांच्याकडे असा त्यांचे बदलपाचे दीस म्हणजे हो यज्ञोपवीत किंवा श्रावणीचो दीस असा। आम्ही सगळे हिंदू धर्मीय जे असतात ते वास्तविक पळवंक वचात जाल्यार आमच्या देवळांनी आमकां जानवे जे असा ते दिले वयतात। आम्ही ते जानवे घेतात, एक दीस घालता आणि सांजचे वरून आम्ही तुळशीकडे ते समर्पित करतात। पण इतको साधो विषय जो हो यज्ञोपवीताचो किंवा जानव्याचो ना, तर ह्या दिसा खरे तर हो जानवे जे असा ते आम्ही धारण करचे असता आणि जेव्हा आम्ही हे जानवे धारण करता त्यांना धर्मातल्या सगळ्या गोष्टी करपाचो अधिकार जो असा तो आमकां प्राप्त जाता। भट जेव्हा आमच्या घरा येतात पहिले आमकां विचारता, बाबा रे तुझ्या गळ्यात जानवे असा न्हू, आणि जानवे ना जाल्यार तो जानवे घालूंक लायता आणि त्याच्या उपरांत धार्मिक विधी जे असा तो करपाचो अधिकार आमकां प्राप्त असा। आणि हे जानवे जे असा ते अग्नीक साक्षी दवरून ते जानवे जे असा ते घालपाचे असतात, म्हणून त्याका यज्ञोपवीत असे म्हटलं। आता ह्या श्रावणीच्या दिसा जानवे घालपाचो एकूच विधी संपन्न जायना तर अनेक विधी जे असा ते संपन्न जातात। तातून एक विधी असा यमप्रार्थना, यमराज जे असा त्यांना आम्ही प्रार्थना करपाचे असता की आमच्या घरात अवेळी मृत्यू अचानक मृत्यू जावचे न्हू, या खातीर यमप्रार्थना जी असा ती सांगलेली असा, ती यमप्रार्थना या श्रावणीच्या दिसा केली वयता। आम्ही सगळे जे लोक असतात त्यांचे तीन प्रकारचे ऋण असतात। एक असा पितृऋण, म्हणजे आमच्या घरांचे जे कोण एका देवाज्ञा झाल्या त्यांच्या सगळ्यांच्या ऋणान आम्ही असा ते ऋण फारीक करपाचो दीस म्हणजे हो श्रावणीचो दीस। त्यानंतर आमच्या देवऋण असा, जे सगळे देवदेवता असा त्यांचे ऋण आमचेर असा, ते त्या दिसा जे असा तेजेर ते ऋण जे असा ते आमकां फारीक करपाक मेळटा। त्याचबरोबर आमचे ऋषी ऋण असा, ज्या ऋषी मुनींनी वेदशास्त्र आमकां दिली त्यांचे आमचे ऋण असा। तर हे देवऋण, पितृऋण आणि ऋषी ऋण जे असा त्यांना तर्पण दिवपाचो दीस म्हणजे जो असा तो हो श्रावणीचो दीस असा। त्याचबरोबर आमकां सगळ्यांक खबर असतली की आम्ही रक्षाबंधन साजरी करतात त्या दिसा। त्याचबरोबर मृत्तिका स्नान म्हणून जाता। आमच्या आयुर्वेदान सांगला की जर आमकां हेल्दी रावपाक जाय जाल्यार मातयेचो स्पर्श आमकां जावपाक जाय, तर हे मृत्तिका स्नान जे असा ते त्या दिसा घडटा। आणि असो मोठो विधी जो असा तो श्री क्षेत्र तपोभूमीचे या श्रावणीच्या दिसा हजारो लोकांच्या उपस्थितीन संपन्न जाता। आणि एक विधी तातून सांगला, जर आमच्या घरान सुखसमृद्धी नांदूंक जाय, आमचे सौभाग्य जे असा ते चिरकाळ टिकवूंक जाय, जाल्यार सौभाग्यवती स्त्री जो असा तांच्यांनी त्या दिसा पिठाचो दिवो करून तातून तुपाची वात घालून ती पेटोवन त्या दिसा त्या ज्या ज्या ठिकाणी श्रावणी विधी संपन्न जाता त्या ठिकाणी सभा दीपदान जो असा तो करपाचो विधी जो असा तो आमकां सांगला। त्यामुळे वेगवेगळ्या विधींनी युक्त असणारा हो श्रावणी विधी, यज्ञोपवीत धारण विधी किंवा सुताची पुनाव जी असा ती श्री क्षेत्र तपोभूमीचेर आमकां सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या पावन अधिष्ठाना सकयल करपाची सुसंधी आमकां सगळ्या हिंदू धर्मियांक आमकां प्राप्त असा। आम्ही सगळ्यांनी त्या दिसा वेळ काढून त्या दिसा श्री क्षेत्र तपोभूमीचे सकाळी 9:30 येऊपाचे यत्न आपल्या घरान जी पळी भांडी असा ती घेऊन येऊपाची आणि ह्या विधीत सर्व हिंदू धर्मियांनी सहभागी जावपाचे असे हांव तुमकां सगळ्यांना आवाहन करता। सगळ्यांक जय सच्चिदानंद।